साईराम इयत्ता दुसरी विषय मराठी आज आपण धडा क्रमांक सात उ आकार शिकणार आहोत यावर आपण आची मात्रा शिकलो रस्वईची मात्रा शिकलो दीर्घईची मात्रा शिकलो आणि आता आपण ची मात्रा शिकणार आहोत धडा क्रमांक मध्ये चला तर पाहूया मला सांगा मुलांनो हे तुम्हाला कसलं चित्र दिसत आहे काय बरं चित्र दिसतंय ओळखलत का तुम्ही हे आहे फुगा तर फुगा हा शब्द कसा तयार झाला ते पाहूया आपण फ अधिक रस्व उची मात्रा अधिक गा फु गा फ अधिक ऊची मात्रा अधिक गा फू गा यादी आपण आजची मात्रामध्ये गा शब्द कसा तयार अक्षर कसं तयार झालं ते आपण शिकलेलो हो। आहोत फू गा फू गा आता मुलांना काय बरं दिसतंय हे ओळखता येत का ही आहे सुई तो सुई शब्द कसा तयार होतो स अधिक रस्व उची मात्रा अधिक ई स अधिक रस्व उची मात्रा अधिक ई सुई, 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 सुई हे काय बरं मुलांना दिसतय आपल्याला मोराच्या डोक्यावरती काय आहे ते ओळखायचं आहे काय आहे बरं हे आहे तुरा तर तुरा शब्द कसा तयार झाला त अधिक रस्व ची मात्रा अधिक रा त अधिक तिक ची मात्रा अधिक रा तुरा 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 हे बर काय आहे ओळखलत हे आहे रुमाल तर रुमाल शब्द बघूया आपण कसा तयार झाला र अधिक रस्व उची मात्रा अधिक मा अधिक ल रुमाल र अधिक रस्व रस्वची मात्रा अधिक मा अधिक ल रुमाल 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 काय आहे हे ला म्हणतात पुतळा तर पुतळा शब्द कसा तयार झाला प अधिक रस्व ऊंची मात्रा अधिक त अधिक ळा पुतळा 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 हे ओळखलं तुम्ही काय आहे बरं हे आहे उखळ उ अधिक अधिक ळ उखळ 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 काय आहे पाहिलं कायला कधी ते आहे झुरळ झ अधिक ऊची मात्रा अधिक र अधिक अळ झुरळ 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 हे काय आहे कोणता पक्षी हा आहे घुबड घ अधिक रस्व उची मात्रा अधिक ब अधिक ड घुबड 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 काय आहे कशावरती मुली बसलेल्या आहेत चित्रामध्ये त्या बसल्यात झुलावर झ अधिक रस्व उची मात्रा अधिक ला झुला झ अधिक रस्व उची मात्रा अधिक ला झुला 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 हे काय असेल बरं हे आहे सुपारी स अधिक रस्व ऊंची मात्रा अधिक पा अधिक री सुपारी 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 आता आपण उ आकारापासून तयार होणारे शब्द आपण पाहिलेत चला तर आता आपण पाहूया जो आज आपण धडा शिकणार आहोत त्या धड्याचे काही शब्दार्थ ग्लॉसरी आपण आता पाहणार पाहूयात मुरली मुरली फ्लूट मुरली मुरली

धावती 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 रनिंग मधुर 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 स्वीट नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ऍट द रिवर बँक घुमतच घुमतचॉईंग चला तर आता आपण पाहूया धडा क्रमांक सात उकार ज्याच्यामध्ये आपल्याला उ आकार असलेले शब्द पाहायला मिळणार आहेत तर हे चित्र मुलांना तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे या चित्रामध्ये आपल्याला एक मुरलीवाला दिसत आहे आणि तो काय करत आहे त्याची मुरली वाजवत आहे मुरली म्हणजे फ्लूट तो वाजवत आहे की नाही चला तर आपण धडा पाहूया मग आला आला मुरलीवाला मुरली सुरात वाजवत आला मधुर सुरावर, कोणी नाचती आला आला मुरलीवाला कोण आलाय बर आता तर एक मुरलीवाला आलेला आहे मुरली सुरात वाजवत आला तर तो काय वाजवत आलेला आहे मुरली म्हणजे फ्लूट वाजवत आलेला आहे छान सुरामध्ये तो त्याचे फ्लूट वाजवत आहे मधुर सुरावर कोणी नाचती आता मधुर सुरावर मधुर म्हणजे स्वीट त्याच्या त्याची जी फ्लूट वाजवण्याची चुट्यून आहे त्याच्यावरती कोणी कोणी नाचत सुद्धा आहे डान्स करत सुद्धा आहे तुम्हाला हे आवडतं ना फ्लूट ऐकायला किंवा वाजवायला तसाच हा मुरलीवाला सुद्धा त्याची फ्लूट वाजवत आहे आणि लोकांना आनंदित करत आहेत त्याच्या सुरात त्याच्या फ्लूटच्या सुरामध्ये काही जण नाचत सुद्धा आहेत मुरली पाठी कोणी धावती मुरलीचा नाद मधुर हा किती मुरली पाठी कोणी धावती मुरलीचा नाद मधुर हा किती नदी किनारी घुमतच राही नदी किनारी घुमतच राही आता हा जो फ्लूट वाला आला आहे त्याच्या मागे मुलं धावत आहेत त्याच्या मागे फिरत आहेत आणि त्याचा तो जो मुरली वाजवण्याचा जो नाद आहे जो साऊंड आहे तो फार मधुर वाटतो म्हणजे खूप स्वीट ऐकायला खूप छान वाटत नदी किनारी घुमतच राही म्हणजे तो जो फ्लूट वाजवतोय त्याचा आवाज सगळीकडे नदी किनारी रिवरच्या आजूबाजूला घुमतच आहे इतका तो छान त्याची फ्लूट वाजवत आहे त्याची मुरली वाजवत आहे असा हा मुरलीवालाचा आपला धडा आहे त्याच्यामध्ये एक मुरलीवाला आपण पाहिला जो एक त्याची मुरली वाजवत आहे त्याची फ्लूट वाजवत आहे आणि लोकांना आनंदित करत आहे तर त्याच्या मागे काही लोक पळत आहे धावत आहेत आणि छान नाचत सुद्धा आहेत असा हा आपला मुरलीवाल्याचा धडा यामध्ये आपण पाहिले की उकारापासून आलेले शब्द सुद्धा आहेत तर कळला मुलांना धडा तुम्हाला यामध्ये आपण मुरली हा शब्द पाहिला मधुर हा शब्द पाहिला घुमत हा शब्द पाहिला हे सगळे उवाकारापासून बनलेले शब्द आहेत तर कळला मुलांना धडा तुम्हाला चला तर आता आपण काही क्वेश्चन आन्सर्स बघूया पुढील चित्रे पाहून नावे सांगा आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे ते तुम्ही ओळखायची आणि त्याची नावं सांगायची फुगा हे काय आहे फुगा बरोबर हे काय आहे मुलांना आहे सुई बरोबर हे काय बरं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुरा बरोबर काय आहे ओळखा रुमाल बरोबर हे काय आहे ओळखलं का हे आहे पुतळा बरोबर ते काय आहे उखळ काय आहे उखळ ह्याला ओळखा बर मुलींना ह्याच्यावर बसायला फार आवडत झुला बरोबर काय आहे सुपारी सुपारी काय आहे सुरळ कॉक्रोच काय आहे घुबड औल घुबड चित्र पहा आणि योग्य शब्दाला गोल करा आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि तुम्ही बरोबर चित्राच्या शब्दाला गोल करायचा आहे ओके सी द पिक्चर अँड सर्कल द करेक्ट वर्ड फुगा बघूया आता काय काय ऑप्शन आहे त्याच्यासाठी फुगा झगा बगा तर ह्याच्यातलं करेक्ट जे आन्सर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे सर्कल तर सांगा बरं यातलं करेक्ट आन्सर काय आहे फुगा बरोबर तर आपण त्याला काय केलं सर्कल अजून पाहूया आपण हे काय आहे सुई बरोबर तर बघूया जुई सुई भुई ह्याच्यातलं करेक्ट आन्सर काय आहे सुई बरोबर सुई हे काय आहे सुपारी बघूया करेक्ट आन्सर दुपारी सुपारी कपारी त्यातलं बरोबर आन्सरला आपल्याला सर्कल करायचं आहे तर काय आहे बरोबर आन्सर सुपारी बरोबर तर कळलं ना मुलांनो कसे ओळखायचे शब्द योग्य अक्षराला उकार जोडून शब्द पुन्हा लिया गिव्ह साऊंड टू द करेक्ट लेटर अँड राइट द वर्ड वड आता आपल्याला करेक्ट शब्दाला कार द्यायचा आहे उ मात्रा द्यायची आहे आणि शब्द पूर्ण करायचा आहे मलगा करेक्ट आन्सर आहे मुलगा मधुर मधुर मलगी आकार कोणाला लावणार आपण मला तर मुलगी झरळ उवाकार, ला उवाकार लावल्यावर होतो झुरळ कळलं मुलांना एका शब्दात उत्तरे लिहा आन्सर इन वन वर्ड मुरलीवाला काय वाजवत आला मुरलीवाला काय वाजवत आला मुरली काय मुरलीवाला मुरली कशी वाजवत आला मुरलीवाला मुरली कशी वाजवत आला मुर्ली तर आन्सर आहे सुरात कशी वाजवत आला तो सुरात मुरलीचा नाद कसा आहे मुरलीचा नाद कसा आहे कसा आहे आन्सर आहे मधुर तर मुरलीचा नाद कसा आहे मधुर तर मुलांना तुम्हाला कळले क्वेश्चन आन्सर्स तर तुम्हाला होमवर्क आहे की आता मी जे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला दिलेत सगळे ते तुम्हाला तुमच्या बुकमध्ये नोटबुकमध्ये लिहायचे आहेत धन्यवाद